somewhere could relate to a lot of things happening with you, and I was like कि यार मेरे साथ भी शायद ऐसे ही कुछ हो रहा है. Who has helped you? Like कोणीतरी असेल ना सोबत यामधून बाहेर पडण्यासाठी तुला मे बी कोणी मदत. Tell you what, तुला सपोर्ट सिस्टम म्हणजे तुझे आई वडील असतात, तुझे फ्रेंड्स असतात, तुझे कझिन्स असतात, तुझे सिब्लिंग्स असतात. पण मी कायम असं म्हणते तू जेव्हा धडपडतेस, तू लहानपणी पडतेस आणि तुला लागतं, तेव्हा तुझे आई बाबा कितीही आई ग माझ्या बाळाला लागलं असं म्हणाले ना तरी पण ते रक्त आणि ती जखम ह्याचा त्रास तू एकटी फेस करतेस ना. सो मला असं वाटतं की तुला ऍटिट्यूड बदलण्यासाठी जर काही उपयोगी पडत असेल ना तर ओके मलाच हेल्प करायची आहे स्वतःला. हे रिअलायझेशनचा पॉईंट येतो प्रत्येकाच्या आयुष्यात. तो पॉईंट येतो तेव्हा काही माणसं म्हणतात अरे यार मी खूपच एकटी आहे माझ्या लाईफमध्ये आणि ते दुःखी होऊन रडतात, किंवा कोणी असं म्हणतं की ओके माझ्या आजूबाजूला आता कोण आहे मला मदत करायला, तर मी स्वतः आहे ना, का पाहिजे मला आणखी कोणी. ओके मी बूस्ट करते स्वतःला, आपण आपलं काम तर चालू आहे आजूबाजूला. एक्झॅक्टली. तुला आज जर का डाऊन वाटलं तू काहीतरी छान ऑर्डर करू शकतेस, गो ईट. का पनिशमेंट द्यायची स्वतःला. आपल्याकडे कसं आहे ना मॅक्सिमम लोक नाही मी आता दुःखात आहे ना, मग मी आता केलं, मी आता खाल्लं नाही पाहिजे, मी आता काही पाहिलं नाही पाहिजे. का आयसोलेटेड व्हायचं यार. उलट तेव्हा तुम्हाला स्वतःची सगळ्यात जास्त गरज असते. अँड आय फील यू आर युअर हायेस्ट प्रायोरिटी. आय थिंक माझ्या इन्स्टावर वाचलं.